बाहेरच्या फिल्म बघताना माझ्या एक लक्षात आलं की प्रत्येक दिग्दर्शक किंवा प्रत्येक बाहेरचे लोक आहेत ते आपापले दुःख किंवा आपापले आनंद किंवा आपापल्या ज्या व्यथा आहेत त्या मांडतात आणि त्या जगापर्यंत पोहोचवले जातात. मग मला वाटलं की आमचा जो शेतीचा प्रश्न आहे तो खूपच गंभीर आहे किंवा जो पाण्याचा प्रश्न आहे तो खूप गंभीर आहे, तर तो मला जगासमोर मांडायचा होता. की पूर्वी कादंबरीवरनं सिनेमा व्हायचा, आता असे काही सिनेमे ज्यांची कादंबरी होणार आहे. प्रेक्षकांच्या मनाची मशागत करणं फार गरजेचं आहे. ऑडियन्स असं येणार नाही, ऑडियन्स तयार करावं लागणार. माझ्या रिअल लाईफमध्ये मी खरंच गावाकडे एवढीच चोरा सायकल चालवते आणि अशीच फेकून देते आणि चालत्याच सायकलमधून उतरायचं हे माझे म्हणजे नाही का कंटिन्यू लाईफमध्ये चालतच होतं का. नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. आज पीफ अर्थात पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा 6वा दिवस आहे आणि ग्रामीण दुष्काळी भागामध्ये पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजेच मदार. या चित्रपटाचं स्क्रीनिंग आज पुण्यामध्ये पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आलं होतं आणि त्याच निमित्ताने आपण या मदारच्या टीमशी बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत मदारची टीम आहे, दिग्दर्शक आहेत. ही फिल्म नेमकी काय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, प्रथम डिजिटल प्रभातमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मदार म्हणजे नेमकं काय आणि ही फिल्म कशावरती आहे? मदार याचा असा अर्थ आहे की एखाद्यावरती अवलंबून असणे आणि दुष्काळ भाग किंवा शेती जी आपली आहे ती शेती पूर्णपणे आपले पावसावरती अवलंबून असते आणि पाण्यावरती अवलंबून असते. तर या मदारचा जो अर्थ आहे तर हा पूर्ण सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. आपण एका ग्रामीण भागातून येता फिल्म दिग्दर्शक याच्यामध्ये करिअर करावं असं का वाटलं आणि हे फिल्म करण्यामागचं महत्त्वाचं कारण काय सांगता? कारण मी ज्यावेळेस लहानपणी असताना आमचे हे पांडुरंग राऊत आहेत यांनी व्हिडिओ सेंटर चालू केलं होतं गावामध्ये आणि पूर्ण फिल्म दाखवले जात होते आणि ते फिल्मचं जग पाहत असताना मला वाटायचं हे काहीतरी भयानक आहे, आपण हे करायला पाहिजे किंवा ते दुनियात जायला पाहिजे. मी सुरुवात तर खूप मला वाटतं 2002 पासून केलेली आहे, पण त्यानंतर मी असं इतर भटकण्यापेक्षा मी म्हटलं प्रॉपर शिक्षण करून घ्यावं. मग मी मास कम्युनिकेशन केलं, त्यामध्ये मी एक शॉर्ट फिल्म प्रोजेक्ट केला, त्यानंतर बऱ्याच टी व्ही सिरियल फिल्मला अशिष्ट दिग्दर्शन म्हणून काम केलं आणि त्यानंतर म्हणजे एक सब्जेक्ट बाहेरच्या फिल्म बघताना माझ्या एक लक्षात आलं की प्रत्येक दिग्दर्शक किंवा प्रत्येक बाहेरचे लोक आहेत ते आपापले दुःख किंवा आपापले आनंद किंवा आपापल्या ज्या व्यथा आहेत त्या मांडतात आणि त्या जगापर्यंत पोहोचवले जातात. मग मला वाटलं की आमचा जो शेतीचा प्रश्न आहे तो खूपच गंभीर आहे किंवा जो पाण्याचा प्रश्न आहे तो खूप गंभीर आहे, तर तो मला जगासमोर मांडायचा होता की त्यांनी काय परिस्थिती आहे आमच्या गावाकडं आणि त्यामुळे मी हा पहिला विषय घेऊन फिल्म केली. याचं रायटिंग देखील तुम्हीच केलेलं आहे, दिग्दर्शन केलेलं आहे. या सर्व फिल्म शूटिंग दरम्यान कोणते चॅलेंजेस आले त्याबद्दल काय सांगता येईल? सगळ्यात महत्त्वाचं तर आम्ही शूटिंग करताना तर आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आला, म्हणजे आम्हाला क्रूला आम्हाला पाणी प्यायला भेटत नव्हतं. आम्ही पाणी प्यायलासुद्धा 10 किलोमीटरवरून जार विकत आणायचो आणि सगळ्यात मोठं पाणी आणि दुसरा तर जो आर्थिक तो असतोच फिल्मला कधी होत नाही त्यासाठी मग मिलिंद सिंधे. एक प्रश्न कसा सोडवला, काय पब्लिक फंडिंग करता आलं किंवा कशा पद्धतीने कोणी कोणी तुम्हाला यामध्ये मदत केली? माझे मित्र जे आहेत माझे बॅचमेंट तर ते जरा सेटल आहेत, त्यांनी थोडं मदत केलं. परत आमचे गावचे सरपंच आहेत, ते आम्ही बऱ्याच दिवसापासून त्यांच्यासोबत असतो. सरपंच व्हायच्या अगोदरपासून आम्ही एकत्रच आहे, तर त्यांनी काही आर्थिक मदत केली किंवा त्यांनी जे होतं शक्य. परत मिलिंद शिंदे करून मला सोबत आले, कारण हे फिल्म म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि ते असं मित्राकडून वगैरे गोळा करून थोडं होऊ शकतं. पीप सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या फिल्मचं स्क्रीनिंग होत आहे, एकूणच काय भावना आहेत आणि लोकांना काय आवाहन करा? खूप आनंद होतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोक येऊन फिल्म आता एक स्क्रीनिंग झाली त्यानंतर लोक येऊन मला सांगतात की हे तू दाखवलं ते लय भयान आहे. म्हणजे काय लोक तर मला येऊन म्हणत होते हे खरंच असं घडतं का, तर मी त्यांना सांगितलं की हे मला दाखवता आलं नाही सगळं, म्हणजे फिल्मला काय लिमिटेशन असते पण हे तर फक्त 20-30% ह्याच्यापेक्षा भयान परिस्थिती असते. तुम्ही कधी वेळ भेटला तर एक चक्कर मारू शकता. संपूर्ण फिक्शन नॉन फिक्शन काय क्रायटेरिया होता फिल्मचा आणि ते परसेंटेजमध्ये काय सांगते? संपूर्ण फिक्शन आहे, म्हणजे नॉन फिक्शन नाही, पण यामध्ये जे कॅरेक्टर वगैरे आहेत मला वाटतं मिलिंद शिंदे आणि रोहित नागमिडे सोडले तर ह्या फिल्मची टीम आणि जे ॲक्टर आहेत ते सगळ्यांची पहिली फिल्म आहे. तर मला वाटतं हे आमचे गावाकडलेच आहेत ॲक्टर, तर यांनी कधी फिल्ममध्ये काम केलेलं नाही, त्याला लगन नाही, पण त्यांनीसुद्धा 2-3 सीनमध्ये छान केलं. परत बाकीच आहेत ही अमृता असेल ही लीडला आहे, आदिनाथ आहे तो आहे, तर ह्यांची सगळ्यांची पहिली फिल्म आहे. परत ते डी ओ पी आहेत आमचे,
परत हा एडिटर आहे, डी आय करतो, त्याची पहिली फिल्म आहे, साऊंड इंजिन आहे, बरेच सगळ्यांची पहिलीच फिल्म आहे, त्यामुळं हे एक अनुभव वेगळाच आहे. या फिल्ममध्ये ज्यांनी प्रमुख भूमिका बजावलेली आहे ते म्हणजे मिलिंद सर, ते आपल्यासोबत आहेत. सर, मदार फिल्म यामध्ये काम करताना नक्की कसा अनुभव होता आणि फिल्मबद्दल काय सांगा? सिनेमा आपलं कन्सेप्ट असे की हिरो हिरोईन विलन आणि मग गाणी आणि मग मारामारी आणि मग एक सुखांत सुखांतिका आपण म्हणून, पण माणसाचं जगणं पण एक आहे त्याच्यामध्ये. आपण हे सगळं जगण्याच्या नादामध्ये आपण सगळं विसरून जातो आणि माणसाची मुख्य गरजा काय ते माणसाची एक मुख्य गरज याच्यामध्ये अधोरेखित केलेली आहे की त्याच्याबद्दल. सिनेमाचं बदलतं स्वरूप याबद्दल तुम्हाला पर्सनली काय वाटतं याबद्दल? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी एकच वाक्य देईन की पूर्वी कादंबरीवरनं सिनेमा व्हायचा, आता असे काही सिनेमे ज्यांची कादंबरी होणार आहे. आता पाहतो की गावाकडे जे काही सिनेमे बनतात प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद येतो, परंतु बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्यामध्ये बदल घडावा असं तुम्हाला काही निदर्शनात आल्या काही गोष्टी की ग्रामीण भागात जेव्हा फिल्म बनते तर या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यावी? प्रेक्षकांच्या मनाची मशागत करणं फार गरजेचं आहे. ऑडियन्स असं येणार नाही, ऑडियन्स तयार करावं लागणार आणि ऑडियन्स तयार करण्याची प्रोसेस मागच्या 10-12 वर्षात तयार झालेली आहे की प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक आहे, त्यांना वेगळं नवं बघायला आवडतं. त्यांच्या ताटात त्यांच्या सामोऱ्यामध्ये तुम्ही नवं वाढाल तर ते येणार बरोबर, पण त्यांना वजा करून सिनेमा नाही करते ना. तुमची यामधील जी भूमिका आहे त्याबद्दल थोडक्यात काय? या सिनेमामध्ये असं की बा गोष्टी अशा लगेच घडत नाहीत, काही गोष्टी पटकन होऊ शकतात काही गोष्टी, पण काही गोष्टींना वेळ द्यावाच लागतो, त्या त्यांच्या स्पीडने होतात. आणि तो स्पीड कारण तो निसर्ग आहे, निसर्गाला असं तोडून मिळून नाही करता येणार तुम्हाला, निसर्गाशी उभा वाद नाही उभा करता येत तुम्हाला, है ना, की निसर्ग त्याच्याच पद्धतीनं रिॲक्ट होणार, त्यामुळे निसर्गाशी माणसाचा थोडा गोड झगडा या सिनेमात आहे. या सिनेमातला मी प्राध्यापक आहे जो की म्हणतो की तग धरून राहा तग धरून राहा असं म्हणणारा माणूस. याच प्रकारचे सिनेमे ज्याच्यामुळे प्रेक्षकांच्या मनाची मशागत होईल, ज्यांना आधी सिंगल स्क्रीन बंद पडले मग मल्टिप्लेक्स आले, लोक सिनेमा बघायला यायला लागले, पण मध्ये पुन्हा कोविड आला, पुन्हा लोक सिनेमापासून दूर गेले, माणूस एकमेकाला हात लावायला घाबरायला लागला. आता कुठे माणूस माणसाला मिळायला लागला आहे, शेक हँड करायला लागला आहे, एकमेकाला भेटायला लागला आहे, तर ती ही भेट अशीच वृद्धिंगत व्हायला पाहिजे आणि मग असे छोटे असे महोत्सव यासाठी फार महत्त्वाचे असतात. चांगले सिनेमे बनावे त्यासाठी निर्मात्यांनी पुढाकार घेणं फार आवश्यक आहे. निश्चित निश्चित निर्मात्यांनी पुढाकार घ्यायलाच पाहिजे, पण निर्मात्याला आश्वस्तही केलं पाहिजे की त्यांनी 1 रुपया लावला असेल त्याला किमान 100 रुपये तरी परत गेले पाहिजे, त्यांनी तरी काय करावं कारण आपल्याकडे. तर याच मदार या फिल्ममध्ये जिने प्रमुख भूमिका साकारलेली आहे तीच अमृता म्हणजेच आशी ही आपल्यासोबत आहे. खूप छान अभिनय केला आहे तू, एकूणच त्याबद्दल तुला शुभेच्छा. आणि काय सांगशील, तुझी आज फिल्म स्क्रीनिंग होतं तर तुझ्या फिल्मचं आणि कसा एकंदरीत अनुभव होता? सांगायचं गेलं तर गावाकडली कंडिशन आणि माझा स्वभाव ते एकदमच मॅच होऊन आलं आणि खरंच मला पहिल्यांदा भीती वाटली की काय बोलावं आणि काय करावं, काय करायला लावतील मला ॲक्टिंग. याच्यामुळं मी डिरेक्टरला पण बोलले नाही मला जमणार आहे करायला की रोल मी काय करू, आणि मला बोलले की काय नाही आहे जशी तू आहे तशी त्यातच दाखव फक्त. म्हणून मला नंतर मी स्क्रीनिंगवरती मला पाहिलं माझा आवाज कसा असेल, मला एक्साइटमेंट झाली होती की मी कशी असेल त्याच्यात, की मला कोणी प्रोत्साहन देईल का नाही, माझी फिल्म पुढे चालेल की नाही, त्यामुळं मला आता खूप चांगलं वाटतं की सगळे मला येऊन मिळतात. तुझ्या ज्या अभिनयाचं सर्वजण भरभरून कौतुक करत आहेत, नक्कीच तुझं हे कामच बोलत आहे त्याच्यामुळेच तुझं एवढं कौतुक होत आहे. काय सांगशील, चॅलेंजेस कुठले आले फिल्म दरम्यान आणि डिरेक्टर होते किंवा को ॲक्टर होते त्यांचा तुला सपोर्ट कसा लाभला? खरंच माझे को ॲक्टर्स आणि माझी डिरेक्शन टीम खरंच खूप छान होती, मला सगळ्यांनी सांभाळून घेतलं कारण की ही माझी फर्स्ट फिल्म होती आणि मला कॅमेऱ्यामधलं कोणतंही ज्ञान नव्हतं की काय हे असतं हे काय असतं, किंवा गावाकडे माहिती होतं की गावाकडे अशी कंडिशन असते त्यामुळे गावाकडली तरी थोडी सवय झाली होती, पण कॅमेऱ्यामध्ये हा इथं थांबायला लागेल किंवा हे करायचं नाही आहे किंवा मागचं साऊंड त्याचं प्रोटेक्शन नंतरने आपल्याला बोलताना हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे सगळं मला डिरेक्शन टीमने मला सपोर्ट केलं, माझ्या डिरेक्टरने सपोर्ट केलं, माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली त्यामुळे याच इथपर्यंत आहे. नक्कीच तुझा जो तुझी जी भूमिका आहे एकदम बोल्ड अशी तुझी भूमिका आहे या चित्रपटामध्ये, बिंदास आहेस तू, खऱ्या आयुष्यात देखील तू तशीच आहेत, आणि असा कोणता एखादा सीन आहे किंवा एखादा शॉट आहे की तू खूप रिलेट करते तुझ्या रिअल लाईफमधला आणि फिल्ममधला? माझ्या रिअल लाईफमध्ये मी खरंच गावाकडे एवढीच जोरात सायकल चालवते आणि अशीच फेकून देते आणि चालत्याच सायकलमधून उतरायचं हे माझे म्हणजे नाही का कंटिन्यू लाईफमध्ये चालतच होतं कारण की माझे ट्युशन आणि हे सगळं डिस्टन्सवरती खूप लांब लांब होतं म्हणून मी सायकल खूप जोरात आणायचे आणि ट्युशनमध्ये चाललेलं असायचं की फर्स्ट नंबरला कोणी बसणार,
सगळ्यात जास्त सायकल मी जोरात आणायचे पण मला काहीच येत नसायचं क्लासमध्ये. नक्कीच खूप छान अनुभव सांगितला आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू.